नमस्कार, माझं नाव धनंजय किशोर शिला. मी धुळे जिल्ह्यातून आलो आहे, धुळे इथूनच. मला नेहमी जसं अपस्किल करायचं स्वतःला, की कॉलेज झाल्यापासून प्रॅक्टिकली काहीच म्हणजे काम नव्हतं केलं, आणि त्यानंतर जे फील व्हायचं की आपल्याला अजून फील्डवर कसं काम करता येईल, तर त्याच्यासाठी मी ऑनलाईन माहिती घेतली सिव्हिल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूटची. तर तेथे भरपूर सिव्हिलचे कोर्सेस होते, म्हणजे उदाहरणार्थ इटेंडरिंग, इस्टिमेशन, कॉस्टिंग आहे, त्यानंतर सॉफ्टवेअर कोर्सेस आहे. म्हणजे तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून परिपूर्ण करण्यासाठी सगळेच कोर्स अवेलेबल आहेत. माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती की येऊन आपण कोर्स करावा, त्यानुसार मी पुणे ते ऑफलाईन कोर्सेस करण्यासाठी आलो. आणि त्यात मी टेंडरिंगचा फर्स्ट जो होता तो जॉईन केला. त्यात इतक्या डिटेलिंगमध्ये शिकवण्यात आलं की सुरुवातीला तर सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनपासून म्हणजे त्यांनी त्याच्यात सगळे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, आणि ते सॅम्पल डॉक्युमेंट्स पण त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केले. ते सॅम्पल डॉक्युमेंट प्रोव्हाइड केले, डिजिटल सिग्नेचर असते ती कशी मॅपिंग करायची, त्यानंतर तुम्हाला टेंडर फी एक्झम्पशन आहे का नाही आहे, टेस्ट कसं शोधायचं, म्हणजे पर्टिक्युलर एक टेंडर कसं शोधता येईल ते शिकवलंय त्याच्यात. आणि ते जे म्हणतात की हिडन टेंडर्स वगैरे जे कॉन्सेप्ट आहे तो ॲक्च्युली नाही आहे, आत्ता मला माहीत पडलं इथं जो टेंडरिंग ई टेंडरिंगचा जो कोर्स कंडक्ट केला त्याच्यानंतर, की तो ॲक्च्युअल आपल्याला शोधता येत नाही म्हणून तो आपण हिडन म्हणतो. त्यांनी एकदम प्रॉपर पद्धतीने शोधणं शिकवलं तर तो आम्हाला भेटलाही म्हणजे प्रत्येक. त्यानंतर आम्हाला टेंडर स्वतःला भरायला शिकवलं. त्यात आम्ही मी स्वतः 3 टेंडर मी स्वतः भरले पर्सनली. सर आम्ही आधी करून दाखवलं, त्यानुसार त्याच्यात डॉक्युमेंट प्रिपरेशन पासून तर डिजिटल सिग्नेचर सगळ्या डॉक्युमेंटवर कशी करायची हे शिकवलं. व आम्हाला टेंडर भरण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि मी सक्सेसफुली भरू शकलो. त्यानंतर इस्टिमेशनचा मी कोर्स परत जॉईन केला तिकडे. तर गव्हर्नमेंट इस्टिमेशनबद्दल मला फारसं काही नॉलेज नव्हतं, त्यामुळे मी एन्क्वायरी केली आणि त्यांनी मला तो सजेस्ट केला तर मी जॉईन केला. तो ऑफलाईन कोर्स होता तो. तर त्यात खालून म्हणजे एकदम बेसपासून शिकवण्यात आलं आम्हाला, म्हणजे लीड चार्जेस वगैरे कॅल्क्युलेशन करणं आहे. लीड चार्जेस म्हणजे काय हे माहीत नव्हतं आधी, तर ते इथं आल्यावर समजलं लीड चार्जेस कशा कॅल्क्युलेशन करायचं. त्यानंतर चार्ट प्रिपेरेशन आहे, ॲबस्ट्रॅक्ट आहे, मेजरमेंट शीट कसं बनवायचं आहे, ड्रॉइंग कसं त्याला ड्रॉइंग तयार करणं तिथून सुरुवात केली त्यांनी. ड्रॉइंग तर त्याच्यात पर्टिक्युलर त्या आयटमसाठी काय काय मटेरियल लागणार आहे ते कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे त्यांचं एक सॉफ्टवेअर पण आहे, सॉफ्टवेअर थ्रू पण आम्हाला त्यांनी शिकवलं आहे. सॉफ्टवेअर थ्रू खूप काही गोष्टी आपल्याला इझी होऊन जातात, म्हणजे ते आपण खूप मॅन्युअली टाकतो वगैरे ते पण आपल्याला ते करायची गरज नाही. आणि आपण एक्सेलमध्ये करत असताना काही गोष्टी सुटून जातात आपल्याकडून, काही पॉईंट्स कन्सिडर करायचे सुटून जातात, पण ते सॉफ्टवेअर थ्रू तसं होत नाही, कारण ते बाय डिफॉल्ट ते येत असतं, त्याच्यामुळे आपल्याला तो नुकसान होत नाही त्याच्यात. सॉफ्टवेअर पण चांगलं वाटतं मला. आणि आमच्याकडून स्वतः ते रिलीज चार्जेस कॅल्क्युलेट करून घेतले, त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट बनवून घेतला, रेट ॲनालिसिस करून घेतले. नंतर आम्हाला आता घरी गेल्यानंतर असाइनमेंट्स पण दिले आहेत की पूर्ण इस्टिमेट बनवून आणायचं आहे, आणि त्याच्यात काही डाऊट असतील तर ते नीट टाईम सर आम्हाला डाऊट क्लिअर करून देणार. इन्स्टिट्यूटचा ओव्हरऑल जो माझा एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता, सगळे सपोर्टिव्ह स्टाफ आहे, आणि फीज पण इतकी मला हाय वाटली नाही, कारण स्किल आपल्याला शिकवता येते आणि त्या याच्यानुसार ती फीज एकदम योग्य आहे. सगळे एमपी सर असतील किंवा आम्हाला जे दोघं जे कोर्सेस शिकवले जे प्रवीण मुंढे सर आहेत, त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आणि
एक एक डाउट त्यांनी क्लिअर केला. आम्ही त्यांना दोन तीन चार ते किती वेळा विचारलं असेल तर त्यांनी आम्हाला कधीही नाही म्हटलं नाही की हा डाऊट क्लिअर मी नाही करू शकत वगैरे असं काही. त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्न केले, जरी त्यांना थोडं त्याच्यात वाटत असेल, त्यांनी दोन वेळा सांगितलं, तीन वेळा सांगितलं, म्हणजे खूप छान समजवलं. आणि नवीन कसं त्याला अपडेट करता येईल, आम्हाला एक्सेलमध्ये काही काही अडचणी येत होत्या त्या पण त्यांनी सॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला शिकवलं. खूप चांगला एक्सपिरियन्स दिला त्यांना. आणि आता आम्ही बाहेर, मी जेव्हा आता जाईल बाहेर म्हणजे फील्डवर जाईल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फील्डवर जाईल, तर तिथे मी नक्कीच माझा एक व्हॅल्यू ॲड करू शकतो आणि माझा इम्पॅक्ट तिथं देऊ शकतो. थँक्यू.